चोयगाव हा भाग 10 ते 15 वर्षापूर्वी उजाड रान होते. गेल्या काही वर्षात या भागाचा झपाट्याने विकास झाला. नव्या इमारती उभारल्या, वस्ती वाढली, रस्ते लाईट आलेत, मुबलक पाणी उपलब्ध झाले. नियमित या प्रभागात रोगप्रतिकारक फवारणी केली जाते. या प्रभागात सुसज्ज असे जिम उभारण्यात आले, रेल्वे तिकीट घर झाले. स्टेशन जवळील भागात मात्र रहदारीचा प्रश्न भेडसावत आहे. महिलांसाठी हळदी कुंकू, खेळ पैठणीचा चित्रकला स्पर्धा घेण्यात येतात. या प्रभागाबाबत अधिक जाणून घेऊया शिखर चौधरी यांची मीडिया प्लस ने घेतलेल्या खास मुलाखतीतून. श्रीकर विष्णू चौधरी, मिसेस प्रमिला श्रीकर चौधरी, नगरसेविका आहेत. आज काय करणार, ते ऑफिसमध्ये नाही आहे मुलाबरोबर, उल्हासनगरला काय कामं चाललेली इथं गेले. आम्ही इथे राजकारण सुरू केलं ते 1995 साली. ॲक्च्युली माझं लग्न झालं आणि 1995 मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करायला सुरुवात केली. पहिलंच इलेक्शन होतं त्यावेळी 1995 महानगरपालिकेचं. परंतु आमचे उमेदवार जे इथे ते जिंकू शकले नाही भारतीय जनता पार्टीचे. शिवसेनेची सीट आलेली तेव्हा आणि 1997 मला पक्षाने वार्डअध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आणि मी एका झंझावाताने पक्षाचं कामाला सुरुवात केली, समाज कल्याणाला सुरुवात केली. आणि 2000 एक नैसर्गिक उमेदवार म्हणून मला पक्षाने तिकीट दिलं. 2000 लोकांनी माझं काम, माझं शिक्षण, उच्च शिक्षण बघून मला लोकांनी 2000 निवडून दिलं भारतीय जनता पार्टीचं उमेदवार. आणि मग त्याच्यानंतर सलगपणे 2005 जेव्हा लेडीज वार्ड लागलं तेव्हा माझ्या मिसेसला प्रमिला चौधरी यांना निवडून दिलं. 2010 परत मला निवडून दिलं श्रीकर चौधरी आणि परत 2015 प्रमिला चौधरी यांना निवडून दिलं. अशा प्रकारे सलग 4 इथल्या जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे. जनतेच्या अशा आकांक्षांना पूर्ण करण्याचा आम्ही पुरेपार प्रयत्न करत आहोत. पूर्ण वेळ इथे आम्ही आमच्या कार्यालयात उपस्थित राहतो. अनेक जनउपयोगी कामे महानगरपालिकेच्या माध्यमातून केलेली आहेत. रस्ते रुंदीकरण केलेलं आहे. ठाकुर्ले रेल्वे स्टेशनचा सर्वात मोठा विषय जो आहे तो सुमारे 15-20 वर्षापासून आम्ही तो हाताळत होतो आणि त्या स्टेशनच्या रुंदीकरणाला विकास जो झाला, स्टेशनचा एक्सपान्शन झालं, त्याला यश आलेलं आहे. त्याच्यानंतर 2002 आम्ही प्रयत्न केले की ह्या भागामध्ये अंडरग्राउंड ड्रेनेज भूमिगत मलवाही योजना लागू व्हावी, परंतु काही कारणाने ती योजना लागू झाली नाही आणि आता ती अमृत योजनेमधून मलनिसारण योजनेचे इथे कामं सुरू आहेत आपल्या चोरप्रकारे. दुसरं, शाळेची जी जुनी इमारत होती महानगरपालिकेची, कवला रूम इमारत होती, त्या इमारतीचं आम्ही रूपांतर चांगल्या ग्राउंड प्लस 1 अशा इमारतीमध्ये केलेलं आहे, ज्याच्यामध्ये पहिल्या माळ्यावरती शाळेचे वर्ग खोल्या आहेत आणि खाली इथल्या स्थानिकांच्या गरजेकरता चांगला प्रशस्त असा हॉल तयार केलेला आहे, जो अतिशय कमी पैशामध्ये इथल्या नागरिकांना उपलब्ध होतो. बाजूलाच ग्रामपंचायतची जुनी व्यायामशाळा होती, त्या व्यायामशाळेची इमारत पाडून आम्ही अत्याधुनिक अशी त्या व्यायामशाळेची इमारत बांधली. त्याच्यामध्ये अत्याधुनिक असे लेटेस्ट जवळपास 25 लाख रुपये खर्च करून त्याच्यामध्ये साहित्य बसवलेलं आहे आणि नजीकच्या काळात आम्ही ते महिलांसाठीसुद्धा काही काळ सुरू करणार आहोत ती जी फिटनेस. अशा प्रकारे अनेक कामं सध्या स्मशानामध्ये डेव्हलपमेंटचं काम चालू आहे. 2002 ही जी स्मशान जी आहे ती मुळात ती स्थानिकांची चोळे ग्रामस्थांची स्मशान होती, पण मग तिथे डेव्हलपमेंट करून आणि 2002 इथल्या कॉस्मोपॉलिटन जनतेलासुद्धा इथे जी बाहेरची जनता आलेली राहिला, व्हाईट कॉलर जनता सगळी बाकी, त्या जनतेलासुद्धा सर्व तिथे त्या स्मशानाचा वापर व्हायला द्यावा म्हणून प्रयत्न केले आणि इतरांनाही तो स्मशान जे आहे चोळेगावची ते वापरता येते. इथे पाणी मुबलक देण्याचा प्रयत्न केलेला आम्ही 20 पाण्याच्या बाबतीत. इथली जनता सुखी आहे. गल्लो गल्लीमध्ये लाईटची व्यवस्था दिलेली आहे, गल्लो गल्लीमध्ये पायवाटा दिलेल्या आहे. फक्त अडचण अशी आहे की आता ह्या 4 जेवढा निधी महानगरपालिकेकडून मिळायला हवा होता तेवढा निधी आम्हाला मिळालेला नाही. काय झालं या माहीत नाही. गेल्या 5 महापालिकेच्या तिजोरीला काही अडचण झालेली आहे. उत्पन्नाचे स्रोत आटले आहेत आणि आहेत ते घटले आहेत. त्याच्यामुळे जो पैसा ज्याप्रमाणे इथे नागरिक कामासाठी मिळायला हवा आणि
वर्ष आमचे मिळायला आणि त्या फायली पूर्ण व्हायला वेळ लागतात. जेव्हा आम्ही नगरसेवक झालो तेव्हा प्रभाग तलावापर्यंत माझ्या अखत्यारीत प्रभाग होता. परंतु 2005 ते 2015 महिला समिती शाळेमागचा जो मोठा रोड आहे 60 फुटी रोड तो आमच्या अखत्यारीत नव्हता. 2015 तो नगरसेविका प्रमिला चौधरी यांच्या अखत्यारीत आला आणि मग त्या क्षणी आम्ही ठरवलं की हा रस्ता नीट झाला पाहिजे, दोन्ही बाजूला गटर झाली पाहिजे, त्याच्यावरती चांगला पदपात झालं पाहिजे. आणि सुमारे 25 वर्षापूर्वी प्रथम नगरसेवक होते तेव्हा तिथे ते पथदिवे लागलेले होते, तेही कडेला होते रस्त्याच्या, म्हणजे तूट झालेली, फूट झालेली GI पोल असल्यामुळे, आणि झाडांमध्ये लपलेले होते, फांद्यांमध्ये लपलेले होते, चांगला काही उजेड पडत नसायचा रस्त्यावरती. आणि म्हणून मग कुठेतरी हा रस्ता वेल डिफाईंड व्हावा म्हणून त्याच्यासाठी लगेचच 2015-2016 प्रशासनाला पत्र दिलं की ह्या रस्त्याच्या दुतर्फा गटर बनवण्यात यावं आणि त्याच्यावरती पदपथ बनवण्यात यावं आणि मधोमध विजेचे दिवे लावण्यात यावे. परंतु आज सगळे 4 वर्ष किंवा पूर्ण आमचा कार्यकाल होत आला आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि आत्ता कुठे ती फाईल, ती कुठेतरी ती टेंडर करता ती फाईल सध्या पुढे गेलेली आहे आणि ह्या 8-10 महिन्यामध्ये ते पूर्ण होईल की नाही त्याचीही मला काय शाश्वती नाही, म्हणजे तिजोरीची अवस्था नव्हती. परंतु ह्या ज्या काय गोष्टी होत्या त्या होणं गरजेचं होतं पण पैशांची कमतरता याच्यामुळे ह्या गोष्टी झालेल्या नाही. परंतु आम्ही तरीही आत्ता रिसेंटली आम्ही रस्त्याच्या मध्यभागी पोल लावून घेतले नगरसेविका निधीच्या माध्यमातून. पूर्ण नगरसेविका निधी 1 वर्षाचा जो आम्हाला 15 लाखच मिळतो तो पूर्ण त्या विद्युत दिव्यांसाठी दिला. परत मध्यंतरी 2016 जो चोळेगावचा स्मशान आहे त्या स्मशानाला असा चांगला रस्ताच नव्हता, खडबडीत रस्ता होता. आणि मग पुढच्या त्या बाजूला ज्या इमारती आहेत त्यांच्याकडूनही मागणी येत होती की साहेब आम्हाला रस्ता नाही चांगला. मग तो 2016 पूर्ण नगरसेवक निधी जो आहे नगरसेविका प्रमिला चौधरी यांचा पूर्ण त्या स्मशान रस्त्याला दिला आणि तो रस्ता चांगल्यापैकी करून घेतला. करायचं भरपूर आहे परंतु निधीची चणचण आहे त्याच्यामुळे करता येत नाही. आता नुकतंच अंडरग्राऊंड ड्रेनेजची कामं सुरू झाले, गावाच्या गावठाण एरियामध्ये सुरू झालेली आहे. महिला समिती शाळेमध्ये बरेचशी कामं त्याच्यातली झालेली आहे आणि आत्ता कुठे हे जे रस्ते आहेत त्याचं काँक्रिटीकरण आपण आम्ही करू शकतो, म्हणजे अंडरग्राऊंड ड्रेनेज झाल्याशिवाय तर काँक्रिटीकरण करू शकत नाही. परंतु आत्तापर्यंत निधी तेवढा मिळाला नाही म्हणून काँक्रिटीकरण थोडाफार पण झालं नाही. पण याच्या पुढचं आमचे असे प्रयत्न असतील की आता अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम पूर्ण होईल थोड्या अवधीमध्ये आणि मग नंतर मग हे रस्ते जे आहेत ते काँक्रिटायझेशन करायला मोकळे होते आणि मग पुढचं ध्येय आणि पुढचा हेतू आमचा असंच राहील की हे रस्ते जे आहेत गावठाणातले रस्ते आणि चोळेगावच्या महिला समिती शाळेच्या मागचा जो प्रमुख रस्ता आहे साईबाबा मंदिरपर्यंतचा त्याचं पूर्ण काँक्रिटीकरण करण्याचा आमचा हा ध्येय आणि प्रयत्न आहे. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा जो आम्ही तिन्ही आयुक्तांना माननीय ई रवींद्रन असतील, माननीय वेलारोसू असतील किंवा भोडके साहेब असतील यांना आम्ही प्रत्यक्ष भेटून सांगितलं, नकाशे खोलून दाखवले की जो 90 फीट रोड आहे मागचा आणि महिला समिती शाळेचा मागचा 60 फुटाचा रोड, ह्या दोघांना ह्या दोन्ही रोडना कनेक्टिंग असे 3 DP रोड आहे पण ते डेव्हलप झालेले नाही आहे. आणि पूर्ण ताण जो आहे जो मसोबानगरमधून जो निमुळता रस्ता जो आहे तो मारुती चौकामध्ये त्या रस्त्यावरती पूर्ण ताण आहे. आणि मग दुसरा जो कनेक्शन आहे तो डायरेक्ट बनत तो साईबाबा मंदिरकडे, तर मध्ये हे जे 3 DP रोड प्रस्तावित आहे DP प्लॅनमध्ये ते व्हायला पाहिजेत असे आम्ही आयुक्तांना सांगितलं पण दुर्दैवाने अजून त्याबाबत काहीही हालचाल झालेली नाही. लँड ॲक्विजिशन वगैरे काय त्याच्यामध्ये काय अडकलंय काय माहीत नाही. परंतु महापालिकेने ज्या जोमाने आणि लँड ॲक्विजिशन म्हणा किंवा ते रस्ते करायला पाहिजे त्या जोमाने आणि त्या इंटरेस्टने ते केले नाही आणि त्याच्यामुळे ते DP रस्तेच तसेच रखडलेले. इतर कामं म्हटलं तर मध्यंतरी एक रेशनिंग दुकानमध्ये अफरातफर झालेली, आम्ही रंगे हात पकडली आणि त्या रेशनिंग दुकानचं लायसन्स रद्द करण्याचं आम्ही भाग पाडलं. सगळ्या महिला गेल्या तिथे आणि महिलांनी आंदोलन केलं आणि त्या रेशनिंग दुकानचं लायसन्स कॅन्सल करणं भाग पाडलं गेलं. त्याच्या आधी एक 3-4-5 वर्षापूर्वी नेहरू मैदानच्या इथे गॅस एजन्सी होती, एक चैतन्य गॅस एजन्सी म्हणून, तिथून त्या एजन्सीबाबत इथल्या महिलांच्या इथल्या गॅस ग्राहकांच्या प्रचंड अशा तक्रारी होत्या की गॅस वेळेवर मिळत नाही, खूप ब्लॅकमध्ये द्यावं लागतं, म्हणजे गॅस डिलिव्हरी बॉईज आहेत ते पैसे अधिकचे पैसे मागतात गॅस सिलेंडर डिलिव्हरी करायला.
आणि मग अशा प्रकारे आम्ही एक मोठं असं आंदोलन उभं केलं सगळ्या जनतेच्या मदतीने. आणि शेवटी त्या चैतन्य गॅस एजन्सीचा जो इथला जो सप्लाय आहे पाठपुरावा जो पुरवठा जो आहे तो आम्ही बंद करायला लागलो. अशा प्रकारचे जे आंदोलनं करायची जेव्हा गरज भासते त्या प्रकारचे आम्ही आंदोलनं करतो. ठाकूरली स्टेशन करता तर आम्ही अभूतपूर्व गेले 20 वर्षे आम्ही प्रयत्न करत आहोत. मग त्या सह्यांच्या मोहिमा असो उपोषण असो सातत्याने. आणि आज आपण बघतो की कधी नव्हे ते ठाकूरली स्टेशनला आज आपल्याला त्या ठाकूरली स्टेशनचा विकास झालेला पाहायला मिळतो. होम प्लॅटफॉर्म नवीन बांधलेला दिसतोय. आयलँड प्लॅटफॉर्म जो आहे जो अगदी निमुळता होता कल्याण टोकाला तो पूर्णपणे त्याचं रुंदीकरण झालेलं आहे. एस्केलेटर लावलं गेलेलं आहे ठाकूरली स्टेशनला. त्या बाजूला संतवाडीला येथे बुकिंग विंडो आलेली आहे लोकांना त्या बाजूच्या ते सोय झालेली आहे. त्याचाही महत्त्वाचा विषय म्हणजे जेव्हा ठाकूरली स्टेशनचं विस्तारीकरणाचं जेव्हा काम चालू होतं तेव्हा आम्ही तिथल्या इंजिनियरला रिक्वेस्ट करून तो बॅरिकेड जो लावला आहे तिकडे मसोबा चौकाकडे जाणारा तिथे आधी कच्चा गटार होता त्या गटारावरती आम्ही रिक्वेस्ट केलं आणि त्या साहेबांना सांगितलं की तुम्ही हा गटार बांधा आणि त्याच्यावरती स्लॅब टाका आणि मग त्या रस्त्याने लोकांना तो शॉर्टकट उपलब्ध होईल म्हणून इकडे स्टेशनकडे यायला. आणि आज त्या रस्त्याचा शॉर्टकटचा उपयोग मोठ्या प्रमाणात लोक करतात आणि त्या शॉर्टकटच्या उपलब्धतेमुळे लोक आता रेल्वे ट्रॅक क्रॉस करत नाही कारण तो शॉर्टकट त्यांना उपलब्ध झालेला आहे. अशा प्रकारे रेल्वेचे आम्ही सातत्याने कामं करत आलो आणि आमची कामं कुठेही थांबलेली नाही आहेत. आत्ताही जो रेल्वेचा जो इकडचा जो पूल आहे मुंबई एंडचा तो अतिशय निमुळता आहे. जिना अतिशय निमुळता आहे. त्याबाबतही आम्ही गेले अनेक वर्ष पाठपुरावा करत होतो आणि त्यांनी रेल्वेने आता नुकतंच एक सुमारे 1 वर्षभरापूर्वी ते कामही सुरू केलेलं आहे नवीन जिना बांधण्याचं. आधीचा जिना निमुळता आहे. आता तो काहीतरी 9 मीटरचा जिना बांधला जातो आहे. परंतु असं दिसतंय की त्यांचं काम जे खूप धीम्या गतीने चाललं आहे त्याबाबतीतही आम्ही पाठपुरावा करतो आहे आणि रेल्वेला आग्रह करतो रेल्वेला विनंती करतो आहे की तो जिना जो आहे आता जो नवीन घेतला आहे मुंबई टोकाला बांधला तो तातडीने बांधावा. खाली बुकिंग हाऊस लवकर बांधावं. एक नवीन एस्केलेटर ह्या बाजूच्या नागरिकांनासुद्धा उपलब्ध करून द्यावं. अशा प्रकारे सततचे आमचे प्रामाणिकपणे आम्ही जनतेची सेवा करत आहोत. बरं, ह्याच्यामध्ये जनता समाधानी आहे असं तुम्हाला वाटतं का? हो, कारण ज्या प्रकारे जनता समाधानीच नव्हे तर जनतेचं आमच्यावरती अमाप प्रेम पण आहे. आणि कारण जनतेने आम्हाला सलग 4 वेळा निवडून दिलेलं आहे आणि त्याचे कारण हेच आहे की आम्ही नेहमी ऑफिसमध्ये उपलब्ध असतो. आमचं राहणीमान साधं आहे.